पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आलाय, त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा. नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल. आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत सतर्क राहावं असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पाटील पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल सभागृहात परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी संजय भेगडे, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात पुढील 2 दिवस पावसाचा जोर राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, प्रशासन वेळोवेळी करत असलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असं चंद्रकांत पाटील म्हणाले. गेले काही दिवस पावसाचं प्रमाण नेहमीपेक्षा खूपच आहे, ते गेल्या 3-4 दिवसात वाढलं. किती वाढलं तर कोल्हापूर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये 127% पाऊस झाला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी आपण क्रॉस केलेली आहे. एकतर ह्या अतिवृष्टीमुळे धरणं सगळी भरली आणि त्या धरणाचा विसर्ग सुरू करावा लागला आहे, म्हणजे ओव्हरफ्लो जो आहे तो एका अर्थाने सोडावा लागला आहे आणि ते पाणी त्याच्या जवळपासच्या गावांमध्ये आल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं आहे. पण प्रशासनाचं आपण कौतुकच केलं पाहिजे इतकं एफिशियंटली, मग पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, स्वतः जिल्ह्याचे कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त पुण्यात असतात ते असतील, जिल्ह्याचे SP असतील, या सगळ्यांनी अतिशय स्ट्रॉंग कोऑर्डिनेशनने जिथे जिथे पाणी वाढत आहे त्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना हलवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना ज्या मिनिमम सुविधा करून द्यायला पाहिजेत, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची स्वच्छतागृह, त्यांना पिण्याचं शुद्ध पाणी, त्यांना आरोग्य सुविधा आणि त्यांना जेवण, हे आपण आता केलेलं आहे. 3 टप्पे मला असं वाटतं करावे लागतील, त्याचा आढावा आम्ही घेतला. पहिला टप्पा जो पाऊस आहे तोपर्यंत अलर्ट राहून पाणी साचेल त्या ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित करणं. 2, त्यांना स्थलांतरित केल्यानंतर त्या ठिकाणी उत्तम व्यवस्था देणं. 3, यांचं लॉंग टर्म काय सोल्युशन्स आहेत याचा अभ्यास करणं आणि त्यातच यांचं जे आर्थिक नुकसान झालं आहे त्याची भरपाई देणं, ज्याला आपण पंचनामे करणे म्हणतो. त्यातला पहिला टप्पा जो आहे त्यात आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे की सुरक्षित ठिकाणी लोकांना हलवणं, आणि ते अतिशय व्यवस्थित पुणे जिल्ह्याचं प्रशासन करत आहे. मी आपल्या माध्यमातून लोकांना असं आवाहन करेन की बऱ्याच वेळेला प्रशासन काही सूचना देतं त्याचं आपण पालन करत नाही, विशेषतः पाणी वाढतं आहे शिफ्ट व्हा आपण म्हणतो की नाही. आता स्वाभाविक आहे की आपलं परंपरागत घर सोडून जायचं असतं, सामान काही घ्यायचं असतं, काही सोडायचं असतं, पण शेवटी त्या मोहात आपण पडलो तर अशी एक स्टेज येते की आता शिफ्ट कसं करायचं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता NDRF पोचली, NDRFच्या बोटी काम करत आहेत, पुण्याहून विभागीय आयुक्तांनी आणखीन 15 बोटी पाठवलेल्या आहेत. अशा वेळेला बोटींमधून लोकांना शिफ्ट करणं